कोराड़ी सहित संपूर्ण विदर्भ में कहीं भी नए विद्युत प्रकल्प नहीं लगाने और 1 अप्रैल से बिजली दर में 37% की वृद्धि के विरोध में जय विदर्भ पार्टी द्वारा 13 जून से श्रृंखलाबद्ध अनशन जारी है। सोमवार को 7वें दिन संविधान चौक पर शाम को मशाल मोर्चा निकालकर इसका समापन किया गया। जय विदर्भ पार्टी ने महाराष्ट्र सरकार और ऊर्जा मंत्री के विरोध में आक्रोश प्रकट करने के लिए संविधान चौक से वैरायटी चौक गांधी पुतला तक मशाल मोर्चा निकालकर बिजली दर वृद्धि का विरोध किया। इस बीच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस और महावितरण के विरोध में भी नारेबाजी की गई। मशाल मोर्चा के दौरान सरकार से विदर्भ में नया विद्युत प्रकल्प नहीं लगाने और 1 अप्रैल से बढ़ाए गए बिजली दर वापस लेने की मांग की गई। अन्यथा ऊर्जा मंत्री के निवास स्थान पर मशाल लेकर जाने की चेतावनी दी गई है। मी अरुण केदार अध्यक्ष, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। 9 दिवसापासून आम्ही संविधान चौकात आंदोलनात बसलेलो आहो। कोणताही एखादा शासकीय व्यक्ती इथे येऊन आम्हाला भेटला नाही। विद्युत बिल जे वाढलेले आहे 37%, त्याच्या विरुद्ध आम्ही बसलेलो आहो। गोर गरीब जनतेला विद्युत बिल न परवडणारे आहे, कारण की त्यांचे जे बजेट आहे कमाईचं हे फार कमी आहे आणि सर्वात मोठा खर्च विद्युताचा आहे। तो यांनी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा ते सत्तेवर नव्हते तेव्हा त्यांनी म्हटलं की कोणी वीज बिल भरू नका, आम्ही वीज बिल कमी करू। प्रत्येक प्रांतात 200 युनिट फ्री आहे। ज्या प्रांतामध्ये पॉवर हाऊस नाही, दिल्लीवाले हरियाणातून विकत विद्युत घेतात आणि दिल्लीला 200 युनिट फ्री देतात। यांनी इतका भाव वाढवला की तो संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच सर्वात जास्त विद्युत आहे आणि विदर्भात सर्वात जास्त विद्युत प्रोजेक्ट आहे। तर हे जे हे आहे समतोल, म्हणून इथे 2 संच अजून आणून राहिले, म्हणजे इथे प्रदूषण वाढेल। म्हणून कोराडीत आम्ही आणू देत नाही, ते बारामतीला लिहा किंवा एकनाथ शिंदेच्या गावात ते न्या। इथे असे संच आणा ज्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। नाहीतर तेलंगणा सारखे लोक आपल्या महाराष्ट्रात येतील आणि इथे राज्य करतील यांच्या बेवकुफीमुळे। जय विदर्भ। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।